नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. केमिस्ट्रीच्या या अल्डेहाइडिक दुनियेमध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला अल्डेहाइड म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन ऑफ अल्डेहाइड हे बघितलं. आज आपण त्याच टॉपिकमध्ये अल्डेहाइडचा पुढचा भाग बघणार आहोत, ते म्हणजे नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड. चला तर मग, नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड म्हणजे नेमकं काय किंवा एखाद्या अल्डेहाइडचं नाव कसं तयार करायचं हे आपण बघायचं आहे. मला फर्स्ट पॉइंट नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड. नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड बानो, याचा अभ्यास करण्यासाठी काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण पहिला बघूया आणि मग एक्झाम्पल बघूया. रूल्स काय काय आहेत यासाठी पहिला बघूया. फर्स्ट रूल काय सांगतोय, फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड इज CHO. म्हणजे CHO. पहिला मुद्दा काय सांगितला बघा बानो, कि बाबा एखाद्या कंपाउंड मध्ये CHO ग्रुप आहे, म्हणजेच फंक्शनल ग्रुप ऑफ द अल्डिहाइड इज CHO, ऑल्सो कॉल्ड एज फॉर्मल ग्रुप. दुसरं काय बघा, दुसरं मग याचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. जनरल फॉर्म्युला इज RCHO और ARCHO. RCHO म्हणजे काय बघा बानो, यामध्ये अल्केन असणार म्हणजे कार्बन असणार. उदाहरणार्थ बघा, CH3CHO ऍसिटाल्डेड, CH3CHO. इथं AR म्हणजे काय, बेंजिन रिंग असू शकते, म्हणजे या पद्धतीने स्ट्रक्चर असू शकत. CHO ह्याचं नाव आहे बेंझाल्डेड, म्हणजे जनरल फॉर्म्युला विचार करता एक RCHO असू शकतं किंवा ARCHO असू शकतो, म्हणजे अल्केन रिंग किंवा अल्केन असेल इथं ऍरोमॅटिक रिंग असेल. तिसरं बघा, तिसरं काय सांगितलंय, इन द कंपाउंड कार्बन ऑफ, महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे, कार्बन ऑफ फर्स्ट ग्रुप इज काउंटेड. सो सफिक्स इज AL. म्हणजे काय बघा, बघा एखादा कंपाऊंड आहे, उदाहरण सांगतो बघा, CH3CHO. आता काय सांगितलंय, द कार्बन ऑफ अ फर्स्ट ग्रुप, इथं कार्बन आहे, फर्स्ट ग्रुप इज काउंटेड. जर तुम्ही हा धरला एक आणि दोन धरला, तिथं काय नेहमी एल ग्रुप लावायचा. म्हणजे काय केलं बघा, CHO असेल, हिचं नाव काय बघा, दोन कार्बन आहेत, हे म्हणजेच इथ आहे इथ, दोघांच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणजे AN, आणि यामध्ये ई जो आहे हा ई या पहिल्या फर्स्ट पोझिशनला अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणून 1AL. पण हा ए जो आहे हा ई च्या अगोदर आहे म्हणून तुम्ही इथेनल असं लिहू शकता. आपण ज्यावेळेला नॉर्मल केल बघणार आहे तर आपल्याला समजून येईल, आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे एल का आलं, तर इन द कंपाउंड कार्बन ऑफ अ फर्स्ट ग्रुप इज काउंटेड, सो सफिक्स इज एल. म्हणजे इथं काय केलंय, एल हा सफिक्स आहे. दुसरं, चौथा मुद्दा बघा, इन द कंपाउंड कार्बन ऑफ फर्स्ट ग्रुप इज नॉट काउंटेड देन इट इज कार्बाल्डिहाइड. बड़ा पाचवा मुद्दा काय होतो बघा,
फिफ्थ पॉइंट काय सांगितलं बघा, अल्केन इज कन्वर्ट इनटू अल्केनल म्हणजे बघा काय सांगितलं बघा, हा जो ई आहे पॅरेंट, एखाद्या अल्डिहाइड मध्ये कार्बन कंपाउंड असतात, अल्किल ग्रुप त्यामध्ये असतो म्हणजेच अल्केन, हा जो ई आहे हा ई रिप्लेस होतो आणि तिथं काय येतं ए. सहावा मुद्दा काय महत्वाचा बघा, इफ टू अल्डिहाइड दॅट इज सी एच यू ग्रुप प्रेझेंट इन द कंपाउंड कंपाउंड दॅट इज ई इज रिटेन अँड सफिक्स इज डायएल सफिक्स इज अ डायल. म्हणजे काय केलं बघा बाण समजून घ्या, समजा अल्डिहाइड कंपाउंड मध्ये दोन सी एच ग्रुप जोडलेले आहेत, त्यावेळेस नंबरेचं काय कंडिशन होणार आहे, त्यावेळेला अल्केनचा जो ई आहे तो ई आहे तसंच राहणार आणि तिथं काय होणार आहे, सफिक्स जो आहे हा सफिक्स डायएल असणार आहे. यामध्ये हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे अतिशय महत्वाचा आहे. आणि सातवी पोझिशन आहे, ज्या वेळेला बघा इन द कंपाउंड द सी एच ओ ग्रुप इज सबस्टिट्युएंट्स बघा काय म्हणतो बानो, इन द कंपाउंड द सी एच ओ ग्रुप इज सबस्टिट्यूट मी जोडला असेल सबस्टिट्युएंट देन इट प्रेफिक्स इज फॉर्मिल म्हणजे बानो काय सांगितलं बघा, ज्या वेळेला अल्डिहाइड ग्रुप हा सबस्टिट्यूट म्हणून जोडला असेल साइड चेन म्हणून जोडला असेल त्यावेळेला त्याला काय म्हणायचं फॉर्मिला असं म्हणायचं. हे सगळे मुद्दे आपल्याला समजले असतील. डू यू अंडरस्टँड? येस यू कॅन बेटर अंडरस्टँड. बाण आपण नॉर्मल केचर मध्ये काही बेसिक गोष्टी समजून घेतल्या आणि त्याच बेसवर आपण काय करायचं आता, एखाद्या अल्डिहाइडचं नॉर्मल केचर कसं करायचं, त्याचं आयुपीएसी सिस्टीम कशी द्यायची हे आपण बघायचं आहे. चला तर मग आपण उदाहरणानुसार त्याचं आयुपॅक नेम कसं समजून घ्यायचं आहे बघूया. बघा यामध्ये फर्स्ट आयुपीएसी सिस्टीम आपल्याला बघायचं आहे आणि कॉमन नेम पण आयुपीएसी सिस्टीम. यामध्ये काय काय महत्वाचं बघा, आता मी उदाहरण घेणार आहे. समजा स्ट्रक्चर कॉमन नेम अँड आयुपॅक नेम. पहिलं बघा एच सी डबल बॉन्ड ओ एच हे पहिलं उदाहरण आहे. आता यामध्ये एकच कार्बन आहे म्हणजे सिंगल नंबर आहे, एक कार्बन आहे. म्हणजे जर कॉमन नेम काय आहे तर फॉर्मल डिहाइड. मला पाहणं त्याचं आयुपीएसी नाव किंवा आयुपॅक सिस्टीम मध्ये त्याचं नाव कोणतं असायला पाहिजे त्या सिस्टीम नाव ठरवून दिले ते आपण बघायचं आहे. आता काय केलं बघा बानो, यामध्ये एकच कार्बन आहे म्हणजे काय केलं बघा, मिथेन आहे. नंतर काय केलं बघा, यामध्ये कुठेही आता हा मीथ पहिला महत्वाचा आहे, हा मीथ आहे, कार्बन आहे, सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ए एन ई, आणि यामध्ये सी एच ओ ग्रुप आहे म्हणून वन ए एल असं म्हटलं गेलं, वन ए एल पहिलाच कार्बन आहे तर सी एच ओ ग्रुप आहे. पण हे हा जो ई आहे हा ई येस ही सिस्टीम लक्षात ठेवायचं, ए ई आय ओ यू यामध्ये ई आहे, ए त्याच्या अगोदर आहे त्यामुळे हे निघून जाणार. आपण डायरेक्ट असं लिहू शकता मिथेनल, एक पोझिशन लिहायची देखील गरज नाहीये म्हणजेच मिथेनल. दुसरं उदाहरण बघूया तुमच्या लक्षात चांगलं, सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ एच. आता यामध्ये हा अल्डिहाइड ग्रुप फंक्शन ग्रुप आहे म्हणजे वन
टू नंबरिंग दिलेला आहे. ह्याचं नाव कॉमन नेम आहे ॲसेटाल्डिहाइड, कॉमन नेम आहे आणि फेवरेट नेम आहे ॲसेटाल्डिहाइड. मग यामध्ये काय करायचं आहे बानो बघा, ह्याचं आयुपीए सिस्टीम द्यायचं आहे. तर काय केलंय बघा, कार्बन किती आहेत, 1, 2 म्हणजे इथ आलं, इथ इथ इथ. या कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड असल्यामुळे आपण ए एन असं म्हणतोय, ए एन. आणि पहिल्या पोझिशनला अल्डेड ग्रुप आहे म्हणजे एल जोडलाय, म्हणजेच काय केलं बघा, इथेन 1 AL किंवा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, AL असं लिहू शकता, AL असं लिहू शकता, इथेनॉल. तिसरं उदाहरण बघा, तिसरं उदाहरण आहे CH3CH2CHO म्हणजे ह्या अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणजेच 1, 2, 3 काय सांगितलं बघा, तीन कार्बन आहेत म्हणजेच प्रोपेन अल्डिहाइड, प्रोपेन अल्डिहाइड, प्रोपेन अल्डिहाइड. आता यामध्ये आपलं आयुपी सिस्टम द्यायचे, कार्बन किती आहेत, 1, 2, 3 म्हणजे प्रोप, प्रोप म्हणू शकताय. यामध्ये प्रत्येकामध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, ए एन ई. आणि पहिल्या पोझिशनला हा काय आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणजे प्रोपेन 1 AL आहे, 1 AL. एल का म्हटलं तर सीएच ग्रुप, तिथे एल म्हटलं जातं. आता यामध्ये हा जो ई आहे, ए ई आय ओ यू म्हणजे हा जो ई आहे त्याच्या अगोदर ए आहे त्यामुळे आपोआपच निघून जात, म्हणजे काय केलं बघा, प्रोपेन, प्रोपेन 1 AL. किंवा ए सुद्धा लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, प्रोपेनॉल असं तुम्ही लिहू शकता. आपण काय बघितलं बघणार होता की एल केव्हा असणार आहे, जर पहिल्या ग्रुपचा कार्बन काउंट केला असेल तर आपण त्याला एल लावू शकतो, पण जर सीएच ग्रुप इज डायरेक्ट बॉन्डेड टू बेंजिन रिंग अशी जेव्हा अवस्था असेल त्याचं नंबरिंग कसं द्यायचं हे आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण बघूया एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल आहे भगवान, काय सांगितलंय, समजा ही बेंजिन रिंग आहे, इथं सीएच ग्रुप आहे. आता काय म्हटलं मी, अल्डिहाइड इज डायरेक्टली अटॅच टू द बेंजिन रिंग टू बी इट इज कॉल्ड एज अ कार्बाल्डिहाइड. आता यामध्ये कॉमन नेम काय बघा, बेंझाल्डिहाइड, बेंझाल्डिहाइड कॉमन नेम बोलायचं एज अ बेंझाल्डिहाइड. पण आयुपीएसी सिस्टमने काय केलं बघानो, हे बेंझाल्डिहाइड हे आयुपीएसी नाव स्वीकारलेलं आहे. आणखी एकाच याचं आयुपीएसी नेम सांगू शकताय, ते कोणतं, तर बेंजिन आहे, बेंजिन, बेंजिन कार्बाल्डिहाइड, बेंजिन कार्बाल्डिहाइड, कार्बाल्डिहाइड. हा ई रिप्लेस होत नाही कारण त्याच्या अगोदर सी आहे, म्हणून बेंजिन कार्बाल्डिहाइड आयुपीएसी नेम तुम्ही लिहू शकताय. दोन नाव आहे त्याला, एक ह्याला बेंझाल्डिहाइड सुद्धा म्हणू शकता किंवा बेंजिन कार्बाल्डिहाइड असं म्हणू शकता. दुसरं बाण उदाहरण काय बघा, असं एक उदाहरण आहे त्यामध्ये इथं CHO आहे आणि इथं CH3. ह्याचं कॉमन नेम काय बघा, O2LiAldehyde, O2LiAldehyde. मग बाणो ह्याच मला आयुपीएसी नाव द्यायचं आहे, कसं नाव द्यायचं, तर रे ठरल्याप्रमाणे नंबरिंग जो CH ग्रुप इज डायरेक्टली बॉन्डेड टू द बेंजरिंग, सो 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा साइड चेन मिथिल आहे. मग यामध्ये काय आहे आयुपीएसी सिस्टीम मध्ये नाव काय द्यायचं आहे बघा, तर पहिल्यांदा साइड चेन 2-methyl, 2-methyl आणि हे जे पूर्ण नाव आहे काय म्हटलं गेलंय, बेंझाल्डिहाइड, 2-methyl बेंझाल्डिहाइड, बेंझाल्डिहाइड, 2-methyl बेंझाल्डिहाइड. आणि मग तिसरं उदाहरण बघा, तिसरं उदाहरण, तिसरं उदाहरणामध्ये मजा आहे बघा, CHO आहे, CHO आहे. आता याच्यामध्ये ह्याला ह्याचं नाव पहिला सांगतो, याचं नाव आहे थॅलिअल्डिहाइड, 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 थॅलिअल्डिहाइड. मग कोण याचं आयुपीएसी नाव द्यायचं, दोन ग्रुप आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. मग मी पहिल्याच रूटमध्ये सांगितलंय, ज्यावेळेला दोन अल्डिहाइड ग्रुप जोडले असतील, ज्यावेळी दोन अल्डिहाइड ग्रुप जोडले असतील तर या हे जे आहे
हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचं बेंजिन आहे, या बेंजिनचा ई आहे तो रिटेन तसा राहतो. म्हणजे काय नाव देता येईल बघा यामध्ये, बेंजिन बेंजिन वन टू, वन टू का पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनला आल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणजेच वन टू डाय कार्बाल कार्बाल डी हाइड, कार्बाल डी हाइड. मग यामधला ई का जात नाही, त्याच्या अगोदर डी आहे म्हणून, कारण ए बी सी त्याच्यापूर्वी डी अगोदर येतो त्यामुळे ई हा निघून जात नाहीये. म्हणून बेंझिन वन टू डाय कार्बाल डी हाइड. डू यू अंडरस्टँड? येस, यू कॅन बेटर अंडरस्टँड. बानो अल्डिहाइड चं नॉमिनिकेचर बघितलं आहे आपण, काय करायचं आहेत काही उदाहरणं आपल्यासाठी सराव म्हणून सोडवून घ्यायचे आहेत, आणि ती उदाहरणं कशी आहे ती तुमच्या समोर मांडलेली आहेत, आपण सोडवायचं, आपण प्रयत्न करून सोडवूया. पहिलं उदाहरण बघा, हे सायक्लोपेंटीन आहे आणि इथं काय केलेलं आहे, अल्डिहाइड ग्रुप जोडला आहे. मग आपला नियम आहे अल्डिहाइड डायरेक्टली बॉन्डेड टू द रिंग, मीन्स नंबर स्टार्ट फ्रॉम हियर वन किंवा वन टू थ्री फोर फाईव्ह. मग याचं नाव द्यायचं आहे आपल्याला, काय नाव द्यायचं आहे बघा, हे सायक्लोपेंटिल आहे, सायक्लोपेंटिल सायक्लोपेंटिल, आणि याला काय म्हणतं ते माहित आहे, कार्बाल डायड, म्हणजेच सायक्लोपेंटिल कार्बाल डी हायड, सायक्लोपेंटिल कार्बाल डायड. म्हणजे जर सी एच ग्रुप इज डायरेक्टली बॉन्डेड टू द रिंग इट इज अ कॉल्ड ॲज अ कार्बाल डायड. ही तो थोडस वेगळा आहे बघा, काय केलं बघा, आता सी एच ग्रुप डायरेक्ट बॉन्डेड झालेला नाहीये, म्हणजेच वन टू, आता काय केलं बघा, या दुसऱ्या पोझिशनला काय जोडले, सायक्लोपेंटिल जोडले. मग इथं काय म्हणलंय, इथं अल्डिहाइड आहे पहिल्या पोझिशनला, अल्डिहाइड आहे दुसऱ्या पोझिशनला, सायक्लोपेंटिल जोडलाय. मग याचं आयुपीएसी नाव द्यायचं आहे, कसं द्यायचं बघा, टू सायक्लोपेंटिल, बघा बघा सायक्लोपेंटिन. मग आता पहिल्या आणि दुसरे दोन कार्बन आहेत, दोन कार्बन आहेत म्हणजेच इथ इथ, या दोघांच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे ए एन, आणि यामध्ये पहिल्या पोझिशनला ए एल आहे म्हणून काय म्हटलं मी, इथं इथे नल, काय नाव झालं बघा, टू टू सायक्लोपेंटिल इथे नल. बरं, तिसरं उदाहरण अतिशय महत्वाचं आहे समजून घ्यायचं, हे सायक्लो एक जण आहे आणि दोन अल्डिहाइड ग्रुप जोडलेले आहेत, साइड चेनला सुद्धा अल्डिहाइड ग्रुप आहे, ज्या बाजूला जास्त अल्डिहाइड ग्रुप आहेत त्यांचं नंबरिंग तिथून त्याला द्यावं लागतं. म्हणून मी नंबरिंग कसं देतो बघा, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स दिलेलं आहे. मग साइड चेन मध्ये ज्या वेळेला अल्डिहाइड ग्रुप असेल, साइड चेनला ज्या वेळेला अल्डिहाइड ग्रुप असेल त्याला काय म्हणायचं, फॉर्म्युला असं म्हटलं गेलं, काय म्हणायचं, फॉर्म्युल. मग याचं नंबरिंग देताना काय करायचं बघा, बघा दुसऱ्या पोझिशनला टू फॉर्म्युल, बघा बघा टू फॉर्म्युल त्यासोबत मिथिल, म्हणजे टू फॉर्म्युल मिथाईल मिथाईल. आता इकडे यायचं, काय केलं बघा, हे सायक्लो हेक्झेन आहे, काय बघा, सायक्लो हेक्झेन आहे म्हणजेच सायक्लो हेक्झेन, सायक्लो हेक्झेन, आणि पहिल्या पोझिशन आणि चौथ्या पोझिशनला काय जोडलेलं आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणून वन फोर डाय कार्बाल डी हाइड, कार्बाल डी हाइड असं होऊ शकतं. हे डाय का घेत, ई जात नाही का जात नाही, कारण डी येत आहे. म्हणून एक्झाम्पल बघा, काय म्हटलं मी, साइड चेन असेल तर फॉर्म्युल ग्रुप आणि मिथाईल, टू फॉर्म्युल मिथाईल, सायक्लोहेक्झेन, वन फोर डाय कार्बाल डी हाइड. मी तुम्हाला सगळी उदाहरणं समजली असतील बाळांनो, आणि अशा रीतीने इंटरेस्टिंग एक्झाम्पल आपण या अल्डिहाइड मध्ये बघितले आहेत, आणि इथं आपण अल्डिहाइडचं नॉमिनिकेचर संपूर्ण आहे. उद्या आपण अगदी नव्याने अल्डिहाइड प्रिपेअर कसं करायचं, त्याची केमिकल प्रॉपर्टीज कोणती आहेत हे आपण बघूया. तोपर्यंत मी सर्वांचा निरोप घेतोय, घरी रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद.